नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो इच्छापूर्तीसाठी श्रावण महिन्यात तुमची इच्छा बोलून महादेवाच्या मंदिरात तुम्हाला या वस्तू ठेवायच्या आहेत या वस्तू महादेवाला अत्यंत प्रिय वस्तू आहेत आता तुम्ही श्रावण महिन्याचा कोणताही एक शुभ दिवस ठरवून घ्या रोज नाही किंवा प्रत्येक श्रावणाचा सोमवारी नाही तुम्हाला श्रावण महिन्यातून कोणत्याही एका शुभ दिवशी ज्या दिवशी तुम्हाला वेळ असेल सुट्टी असेल तुम्ही मंदिरात जाऊ शकत असाल त्या दिवशी तुम्हाला या वस्तू घेऊन महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि या वस्तू ठेवून तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे श्रावण महिन्यातच तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल कारण हा महिना चमत्कारी शक्तिशाली पवित्र पावन शुद्ध महिना मानला जातो आता या वस्तू कोणत्या आणि तुम्ही कोणत्या दिवशी हे ठेवू शकतात तर तुम्ही कोणताही एक दिवस निवडायचा आहे सोमवारचा गुरुवारचा शनिवारचा तुम्हाला ज्या दिवशी वेळ असेल तुम्ही जाऊ शकत असाल तो दिवस निवडा आणि या वस्तू कोणत्या तर मित्रांनो तुम्हाला सफेद रंगाचे कोणतेही फुलं घ्यायचे आहेत सफेद रंगाची फुलं त्यानंतर तुम्हाला एकशे एक, एक बेलपत्र बेल पान घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला सफेद रंगाची मिठाई म्हणजे सफेद पेडे असतील किंवा सफेद रंगाची मिठाई असेल या तीन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत सफेद फुलं एकशे एक, एक बेलपत्र बेल पान आणि सफेद मिठाई या तीन वस्तू आणि त्याच्यासोबत एक दुसरी वस्तू ती म्हणजे तुम्हाला कच्चे सूत घ्यायचे आहे कच्चे सूत तुम्ही एक फूटपर्यंत घेऊ शकता तुमच्या हाता एवढं एक एक सूत घ्यायचं आहे आणि त्याला तुम्हाला सात गाठी बांधायच्या आहेत सात बांधू शकतात किंवा पाच तुम्ही गाठा बांधू शकतात थोड्या थोड्या अंतरावर एक एक इंच अंतर ठेवून त्या गाठी तुम्हाला बांधायच्या आहेत तुम्ही कच्चे सूत कितीही घेऊ शकतात हाता एवढे एक फूट दोन फूट कितीही घ्यायचे आहे आणि त्याला गाठी बांधायच्या आहेत सात गाठी किंवा पाच गाठी एक एक गाठ बांधताना तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे एक गाठ बांधली की तुमची पहिली इच्छा दुसरी गाठ बांधली की काय अडचण असेल ती दूर करा तिसरी गाठ बांधली की परत काय तुम्हाला हवं असेल अशा सात गाठी जेवढ्या इच्छा असतील तेवढ्याही तुम्ही गाठी बांधायच्या आहेत शक शक्यतो पाच किंवा सातच्या संख्येत गाठी बांधायच्या आणि ते कच्चे सूत तुम्हाला शिवलिंगाच्या वर ठेवायचे आहे शिवलिंगाच्या वर आणि बाकी फुलं बेलपत्र त्याच्या वर आणि मग नंतर मिठाई वगैरे शिवलिंगाच्या समोर अशा रीतीने या वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहे शिवलिंगाचे पूजन करायची आरती करायची नमस्कार करायचं अशा रीतीने कोणताही एक दिवस ठरवून तुम्हाला हे सगळं विधी करायचं आहेत नक्की करा इच्छा अवश्य तुमची पूर्ण होईल तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद